नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी विजन या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास पार्ट वन या इतिहासाला आपण सुरुवात करणार आहोत. तर यामध्ये आपण नेमकं काय अभ्यास करणार आहोत याची माहिती पुढे घेऊयाच. पण ज्यांनी कोणी आपल्या एम पी एस सी विजन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लेक्चरचे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर जे लिंक आहे ते आपल्या मित्रांमध्ये शेअर करत चला. कारण की आपल्या एम पी एस सी विजन चॅनल जे आपण सुरू केलेलं आहे तर याचा मोठो छे आहे की जास्तीत जास्त खोतकोर विद्यार्थ्यापर्यंत फ्रीमध्ये एज्युकेशन प्रोव्हाइड करणं. आणि त्यासोबतच आपण आपल्या ह्या एम पी एस सी विजन या चॅनलवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड यावर डिटेल्समध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देतो. त्यामुळे हे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आपल्यासाठी हे अतिशय इम्पॉर्टंट राहील. ठीक आहे, तर लेक्चरचे अपडेट मिळवणं. तर आज आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास भाग एक अभ्यासणार आहोत. यामध्ये मुख्यतः आपण काय अभ्यासणार आहोत तर याचा आपण अजेंडा आता पाहूया, वेळ न वाया घालवता. तर सर्वात प्रथम आपण गुलाम घराणे आहे जे दिल्लीवर जे राज्य करणारे जे घराणे आहेत त्या घराण्याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर प्रथम घराणे होते गुलाम घराणे, त्यानंतर खिलजी घराणे, त्यानंतर तुघलक घराणे, आणि नंतर सय्यद घराणे, व शेवटी लोधी. अशा पद्धतीचे पाच घराणे जे आहेत त्या पाच घराण्याचं आज आपण या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं आढावा घेणार आहोत. धापड पसारा नाही पाहणार आहोत आपण इथं. जे एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतात अशाच घटना आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहीत आहे इतिहासाचे भाग तीन पडतात, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत. तर आधुनिक भारतावर गांधीयुग, जहालयुग अशा पद्धतीचे लेक्चर काही कंडक्ट केलेले आहेत. आशा आहे करतो मी की तुम्ही सर्वांनी ते पाहून घेतलेले असतील आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि मध्ययुगीन भारतामध्ये हे आपलं पहिलंच लेक्चर आहे आणि प्राचीन भारतावर विषयीचं जे लेक्चर आहे तर बेसिक पुस्तकावरचं लेक्चर आपण घेतलेलं आहे. की उदाहरणार्थ वर्ग पाचवीचा जो इतिहास आहे ते आपण प्राचीन भारताच्या दृष्टिकोनातूनच घेतलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण दिल्लीवर राज करणारे प्रमुख राजघराणे याविषयीचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं डिटेल्समध्ये आढावा घेऊया. दिल्ली साम्राज्य कशा पद्धतीने निर्माण झाले आणि दिल्लीवर कोणत्या कोणत्या राजांनी किंवा कोणत्या कोणत्या राजघराण्यांनी राज्य केले यांच्याविषयीच्या ठळक घडामोडी आपण इथं अभ्यासणार आहोत. तर सर्वात पहिलं आपण गुलाम घराणे या घराण्यापासून सुरुवात करूया. त्यापूर्वी आपण गुलाम घराणे कसे स्थापन झाले याची पार्श्वभूमी आपण पाहूया. ठीक आहे, आपल्या हिंदुस्थानावर अफगाणिस्तानातील काही साम्राज्य विस्तारीवादी राजांनी आणि अरबांनी आपल्या हिंदुस्थानावर आक्रमण नेहमीच केलेले आहेत. आणि त्यामध्ये मोहम्मद बिन कासिम यांनी पहिल्यांदा आपल्या हिंदुस्थानावर आक्रमण केलं होतं आणि महमूद गझनी यांनी भारतावर जवळपास 27 वेळेस आक्रमण केले होते. आणि त्यासोबतच मोहम्मद घोरी यांनी याच काळामध्ये उत्तर भारतात आपली सत्ता स्थिर केली होती. आणि मोहम्मद घोरीनं काय केलं तर जे हिंदुस्थानामध्ये जे साम्राज्य त्यांनी जिंकलं होतं ते साम्राज्याचा मेन शासक म्हणून कुतुबद्दीन ऐबक यांची नेमणूक केली, किंवा यांना साम्राज्य देऊन कुतुबद्दीन ऐबक यांना साम्राज्य देऊन महमूद घोरी अफगाणिस्तानमध्ये परत चालला गेला. तर कुतुबद्दीन ऐबक यांनी गुलाम घराण्याची स्थापना केली होती. तर लक्षात असणं मित्रांनो की कुतुबद्दीन यांनी ऐबक यांनी कोणत्या घराण्याची स्थापना केली होती तर गुलाम घराण्याची. तर भरपूर एक्झाममध्ये विचारलं होतं. तर कुतुबद्दीन ऐबक याला लाखबक्ष देखील म्हणतात कारण की तो दानशूर होता असा इतिहासामध्ये उल्लेख आढळतो आणि यावर पण आयोगाने प्रश्न विचारले आहेत. तर यांची प्रथम राजधानी लाहोरला होती आणि यांचा कालखंड आहे 1206 ते 1290. कुतुबद्दीन ऐबकच्या काळामध्ये कुतुब मिनारचा पाया त्यांनी घातला होता. तर कुतुबद्दीन ऐबक आणि कुतुब मिनार या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर त्यांच्या नावावरूनच आहे कुतुबद्दीन तर कुतुब मिनार. ठीक आहे, तर त्यानंतर त्यांनी अजून काही वास्तू निर्माण केल्या होत्या. 28 दिवस झोपडी या पद्धतीची एक झोपडी त्यांनी बांधली होती, त्या झोपडीला नाव दिलं होतं त्यानं 28 दिवस. झोपडीचे बांधकाम त्यांच्या युगामध्येच प्रारंभ झालं होतं आणि संपलं पण होतं. आणि मध्ययुगामध्ये राजस्व प्रथा सुरू करणारे ते पहिले शासक होते. तर हे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत मित्रांनो. आणि याची बेसिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर वर्ग 7वी इतिहास भाग 2 दिल्लीची सुलतानशाही जे प्रकरण आपण कंडक्ट केलेलं आहे ऑलरेडी लेक्चर अवेलेबल आहे. ज्यांनी कोणी पाहिलं नाही मी त्यांना रिक्वेस्ट करतो कृपया ते लेक्चर तुम्ही पाहून घ्या. तर त्यानंतर आले दिल्लीवर राज्य करणारे
अल्तमश यावेळेस बदाऊन या प्रांताचे सुभेदार होते. दिल्लीतील उमरावांनी अल्तमश यांना आपला प्रमुख म्हणून मान्यता दिली होती आणि याचाच फायदा घेऊन त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली होती. तर बगदादच्या खलिफाने अल्तमशला सुलतान म्हणून मान्यता दिली होती. तर सुलतान म्हणजे काय? तर राज्याचा प्रमुख अशी ती पदवी आहे. तर दिल्लीचा पहिला सुलतान कोण? तर अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान आहे. त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये चांदीचे नाणे सुरू केले होते. त्याला टंका असे नाव होते. भूमिदान पद्धत देखील अल्तमशने सुरू केली होती. भूमिदान पद्धत म्हणजे काय मित्रांनो? तर पगारीमध्ये त्या आपले जे काही राज्यातले नौकर होते, शाही जे नौकर होते, तर त्यांना काय द्यायचं? तर पगारीमध्ये भूमी किंवा जमीन देणे. आणि कुतुब मिनारचे काम अल्तमशच्या काळामध्ये पूर्ण झाले. आणि कुतुब मिनारचा जो पाया घातला होता तो कोणी घातला होता? कुतुबद्दीन ऐबक यांनी कुतुब मिनारचा पाया घातला होता. आणि कुतुब मिनारचं जे काम पूर्ण झालं ते अल्तमशच्या काळामध्ये झाले. हे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण की या दोन पॉईंटवर भरपूर वेळेस प्रश्न विचारले जातात. तर त्यानंतर अल्तमशने आपल्याच मुलीची म्हणजे रजियाची सुलतानपदी नेमणूक केली होती. पहिली व एकमेव महिला मुस्लिम शासक आहे ही. या रजिया सुलतानने पडदा पद्धत बंद केली होती. ती एक कर्तबगार व पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष शासक होती. त्यामुळे तिला कमालीची प्रचंडता आणि लोकप्रियता मिळाली होती. पण त्यावेळेच्या सरदारांनी एका मुस्लिम स्त्रीने सुलतानपदी बसून राज्य करणं हे त्यावेळच्या सरदारांना आणि इतर जनतेला मान्य नव्हतं, त्यामुळे तिला ठार मारण्यात आलं. त्यानंतर आले बलबन. बलबन यांनी सर्वात पहिलं एक महत्त्वाचं काम केलं, म्हणजे त्यांनी मंगोल आक्रमणापासून आपले जे राज्य आहे ते सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. आणि ते भारताची वायव्य सरहद जे आहे ते त्यांनी सुरक्षित केले. अल्तमशच्या दोन पद्धती त्यांनी मुख्यतः बंद केल्या. त्या पद्धती म्हणजे जे भूमिदान पद्धत होती ती एक पद्धत त्याने बंद केली. आणि त्यासोबतच अल्तमशने 40 तुर्की सरदारांचा एक दल स्थापना केला होता. ते दल देखील त्यांनी बलबनने बंद केला होता. ह्या दोन पद्धती त्याने बंद केल्या. बलबन हा एक महान शासक होता. याच्या काळामध्ये त्याने हिंदू धर्मातील लोकांना उच्च पदे दिले होते. याच्या दरबारी एक फारशी कवी होते अमीर खुसरो नावाचे, आणि त्यासोबतच अमीर हुसेन नावाचे देखील एक दुसरे कवी होते. असे दोन कवी होते, अमीर खुसरो आणि अमीर हुसेन. तर अमीर खुसरो हे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट आहेत. तर अमीर खुसरो जे होते त्यांचं खरं नाव मोहम्मद हसन असे होते. आणि त्यांना एक पदवी दिली होती, ती म्हणजे तृतीय हिंद. ही पदवी अमीर खुसरो यांना देण्यात आली होती. तर त्यानंतरचं आपलं घराणं आहे ते त्यानंतर आपण शेवटचा सुलतान पाहतोय, ते म्हणजे शमशुद्दीन क्युमर्स. हा शेवटचा शासक आहे गुलाम घराण्याचा. तर लक्षात असू द्या मित्रांनो, शेवटचा शासक कोणता? तर शमशुद्दीन क्युमर्स. आणि ज्यांनी गुलाम घराण्याची स्थापना केली ते कुतुबद्दीन ऐबक. ह्या दोन व्यक्ती देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत, कारण की हे एक्झाममध्ये वारंवार विचारतात. त्यानंतर आपण नेक्स्ट घराणं अभ्यासणार आहोत, खिलजी घराणे. 1290 ते 1320 या काळामध्ये खिलजी घराणे हिंदुस्थानावर राज्य करीत होते. तर खिलजी घराण्याचे जे संस्थापक होते ते जलालुद्दीन फिरोज खिलजी होते. आणि जलालुद्दीन फिरोज खिलजी यांचे एक सेनापती होते. त्या सेनापत्याचं त्यांच्या काळामध्ये अतिशय इम्पॉर्टंट काम आहे, ते म्हणजे अलाउद्दीन खिलजी. मित्रांनो, अलाउद्दीन खिलजी हे जे जलालुद्दीन फिरोज खिलजी यांचे सेनापती होते, तर अलाउद्दीन खिलजी यांनी जलालुद्दीन खिलजीला ठार मारून दिल्लीची सत्ता आपल्या हातामध्ये घेतली होती. तर अलाउद्दीन खिलजी यांनी सर्वात पहिलं किंमत नियंत्रण पद्धत आपल्या राज्यामध्ये सुरुवात केली. तर यामुळं काय झालं? वस्तूच्या किमती ठरवल्या जाऊन वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणल्या होत्या. त्यानंतर जमीन मोजणी करून महसूल ठरवण्याची पद्धत देखील अलाउद्दीन खिलजींनी सुरू केली होती. आणि इम्पॉर्टंट म्हटलं तर मंगोल आक्रमणापासून त्यांनी स्वतःचे राज्य सुरक्षित केले होते. आणि त्यासोबतच गुजरात आणि माळवा हे दोन प्रदेश त्यांनी स्वतःच्या राज्याला जोडून घेऊन साम्राज्य विस्तारास त्यांनी सुरुवात केली होती. आणि त्यासोबतच त्यांनी काही इमारती किंवा वास्तू निर्माण केल्या होत्या. त्या वास्तू आपल्या एक्झाममध्ये नेहमी विचारतात. अलाईचा दरवाजा, चला आपण कुश के शिकार या नावाने देखील ओळखतो. हा तुर्की कलेचा उत्तम नमुना आहे. त्यानंतर त्याने सिरीचा
किल्ला नावाचा एक किल्ला बनवला होता ज्याला आपण सिरीचा किल्ला म्हणून ओळखतो. आणि त्यांनी जमेत खान मस्जिद ही एक मस्जिद पण त्यांनी बनवली होती. आणि त्यासोबतच दिल्लीमधील हजार खांबाचा महल देखील त्यांच्याच काळामध्ये बनवण्यात आला होता. आणि त्यांनी गुप्तचर प्रणाली देखील सुरू केली होती त्या काळामध्ये. कोण? तर अलाउद्दीन खिलजी यांनी. आणि ह्या गुप्तचर प्रणालीला बरीद असे म्हणत. त्यानंतर आले मुबारक खिलजी. यांचं नाव होतं दुसरं एक नावाने ओळखले जात असेत मुबारक खिलजी, ते म्हणजे खलिफा. आणि मित्रांनो लक्षात असू द्या, खिलजी जे घराणे आहे त्या घराण्याचा शेवटचा शासक जर कोण होता तर खुसरो खा. खुसरो खा हे खिलजी घराण्याचे शेवटचे शासक होते. त्यानंतर आपण अभ्यास करणार आहोत तुगलक घराणे. तर मित्रांनो तुगलक घराण्याचे जे संस्थापक होते त्या संस्थापकाचं नाव आहे गयासुद्दीन तुगलक. तर हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. तर यांचे सेनापती होते जुना खा. जुना खा यांचे खरे नाव आहे मोहम्मद बिन तुगलक. यांच्या काळामध्ये 29 वेळा मंगोल आक्रमणांनी यांच्या साम्राज्यावर आक्रमण केले होते, पण मंगोल त्यामध्ये अयशस्वी झाले. यामध्ये त्यावेळेसचे बरेचसे जे डावपेच होते राजकारणी ते गयासुद्दीन तुगलक आणि मोहम्मद बिन तुगलक यांचे यशस्वी झाले. त्यामुळं मंगोल आक्रमण यांच्या काळामध्ये एवढा प्रभाव पडलेला नव्हता. तर त्यानंतर आले मोहम्मद बिन तुगलक. मोहम्मद बिन तुगलक यांचं जेव्हा राज्य सुरू होतं त्यावेळेस एक आफ्रिकी प्रवासी इबन बतुता, यांचं नाव लक्षात ठेवा एक्झाममध्ये विचारतात, इबन बतुता यांनी एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे रेला नावाची. तर हे आफ्रिकी प्रवासी होते. तर त्यांनी यांच्या काळामध्ये भेट दिली होती. यांनी चामड्याचे शिक्के वापरण्याची देखील सुरुवात मोहम्मद बिन तुगलकांनी केली होती. आणि यांनी राजधानी दिल्लीवरून देवगिरीला हरवली होती. याविषयीची अधिक माहिती आपण 7वीच्या इतिहास भाग 2 घेतलेली आहे. तर त्यानंतर आले फिरोज तुगलक. फिरोज तुगलक यांनी सर्वात महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे शेतकऱ्यांना जेवढी कर्ज दिली होती ते सर्व कर्जे माफ केली. आणि जेवढे पण लोकांना किंवा त्यांच्या प्रजातील प्रजांना जाचक कर होते ते सर्व जाचक कर त्यांनी माफ केले. आणि फक्त एकच कर चालू ठेवला त्यावेळेस, तो म्हणजे सिंचाई कर. हा एवढा एकच कर त्यावेळेची जनता भरत होती, बाकीचे सगळे कर त्यांनी रद्द केले होते. आणि दिवाने खैरात व दिवाने बगदाद या दोन संघाची त्यांनी स्थापना केली होती. त्यानंतर तुगलक घराण्याचा शेवटचा शासक म्हणजे नसरुद्दीन मोहम्मद तुगलक. याच्या काळामध्ये तुगलक घराण्याचा शेवट झाला. तर शेवट का झाला? तर मंगोल शासक तिरुमलंग यांनी भारतावर त्यावेळेस स्वारी केली होती आणि तुगलक घराण्याची सत्ता संपुष्टात आणली होती. त्यानंतर आपल्या हिंदुस्थानामध्ये एक दुसरं घराणं उदयास आलं होतं, ते म्हणजे सय्यद घराणे. तर सय्यद घराणे जास्त काळ काय आपल्या हिंदुस्थानावर राज्य करू शकलेलं नाही आहे. तर त्या सय्यद घराण्याविषयी आपल्याला फक्त संस्थापक आणि अंतिम शासक ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर सय्यद घराणे इसवीसन 1414 ते 1451 या काळामध्ये आपल्या दिल्लीवर राज्य करत होते. संस्थापक होते खिजर खा आणि अंतिम शासक होते अल्लाउद्दीन आलमशहा. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट आपण अभ्यास करणार आहोत लोधी वंश किंवा लोधी घराणे. लोधी घराण्याची स्थापना केली होती बहलोल लोधी या व्यक्तीने. तर यांच्या काळामध्ये एक चांदीचे नाणे देखील त्यांनी सुरू केलं होतं. त्या नाण्याला त्यांनी बहलोल नाणे असं नाव दिलं होतं. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आले सिकंदर लोधी. सिकंदर लोधी 1504 या काळामध्ये त्यांनी आग्रा या शहराची स्थापना केली होती. 1504 कुणी? तर सिकंदर लोधी यांनी. त्यानंतर लोधी घराण्यातील शेवटचा शासक म्हणलं तर इब्राहिम लोधी हे लोधी घराण्यातील शेवटचे शासक होते. 1526 आपल्या सर्वांना माहीत आहे पानिपतची पहिली लढाई झाली होती. तर पानिपतची पहिली लढाई इब्राहिम लोधी आणि बाबर या दोघांमध्ये झाली होती. आणि त्यामध्ये इब्राहिम लोधी यांचा पराभव झाला होता आणि बाबर यांनी मुघल साम्राज्याची किंवा मुघल घराण्याची स्थापना केली होती दिल्ली सल्तनतवर किंवा दिल्लीवर. तर इथून पुढे जे लेक्चर येणार आहे त्यामध्ये आपण मुघल घराण्याची सत्ता पाहणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण जवळपास 5 घराण्याचा अभ्यास केलेला आहे. तर त्याचं रिव्हिजन आपण थोडक्यामध्ये इथं करणार आहोत, ठीक आहे. कारण की जर आपण रिव्हिजन केलं तर चांगल्या पद्धतीने लक्षामध्ये राहील. तर सर्वात पहिले आपण गुलाम घराणे अभ्यासलो. तर गुलाम घराण्याचे जे संस्थापक होते ते म्हणजे कुतुबद्दीन ऐबक. यांच्या काळामध्ये कुतुब मिनारच्या कामाला सुरुवात झाली होती. आणि त्यानंतर
अल्तमाश आले होते आणि अल्तमाशच्या काळामध्ये कुतुब मिनारचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर त्यांचीच मुलीने राज्य केलं, ते म्हणजे रजिया सुलतान. पहिले मुस्लिम शासक होती, त्यानंतर बलबन आले, त्यानंतर खिलजी घराणे आपण अभ्यासले 1290 ते 1320. खिलजी घराणे, जलालुद्दीन खिलजी हे संस्थापक होते. अलाउद्दीन खिलजी, किंमत नियंत्रण वगैरे त्यांनी केली होती, हे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर तुगलक घराणे आपण अभ्यासलो 1320 ते 1414. तर तुगलक घराण्यामध्ये गयासुद्दीन तुगलक यांनी तुगलक घराण्याची स्थापना केली होती. त्यानंतर आले सय्यद घराणे. सय्यद घराण्याचे संस्थापक आणि शेवटचे शासक आपण अभ्यासलेले आहेत, हे दोनच गोष्टी तिथे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर लोधी घराणे आपण अभ्यासले सर्वात शेवटी आत्ताच. 1504 लोधी घराण्यातील सिकंदर लोधी यांनी आग्रा या शहराची स्थापना केली होती, किंवा आग्रा हे शहर 1504 त्यांनी वसवलं होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण मध्ययुगीन कालखंडातील 5 राजघराण्याचा अभ्यास केलेला आहे. तर येणाऱ्या लेक्चरमध्ये इतर राजघराण्याचा आपण अभ्यास करूया. या लेक्चरमध्ये मला आपल्याशी एवढाच संवाद साधायचा होता. जर लेक्चर आवडलं असेल तर त्याला नक्की लाईक करा, आणि काही सजेशन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि ज्यांनी कोणी आपल्या MPSC विजयन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी त्यांना विनंती करतो, नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद.